घुसखोर मुक्त महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख सुदर्शन चॅनलचे चीफ ब्युरो संजय चव्हाण हे सांगली दौऱ्यावर आले असता त्यांचा हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याच्या वतीने माजी आमदार नितीन शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. घुसखोर मुक्त महाराष्ट्र अभियानाला सर्व राष्ट्रभक्तांनी देशभक्तांनी पाठिंबा देऊन हे आंदोलन यशस्वी केले पाहिजे, कारण बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोर मुस्लिमांच्यामुळे राज्याच्या पोटात धोका निर्माण झाला आहे. हा घुसखोर रोहिंग्या व बांगलादेशी मुस्लिमांनी आपला रोजगार व आपल्या नोकऱ्या काढून घेतल्यात. या घुसखोरांना मुंबईपासून महाराष्ट्रातील गावापर्यंत नियोजनबद्धरित्या त्यांचे आधार कार्ड रेशन कार्ड काढून यांना देशाचे नागरिक बनवून त्यांच्या स्थिर स्थावर करण्याचे काम काही कट्टरपंथीय मुस्लिम संघटना करत आहेत. घुसखोर मुक्त महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख सुदर्शन चॅनलचे चीफ ब्युरो संजय चव्हाणके यांची माजी आमदार नितीन शिंदे यांनी भेट घेऊन त्यांच्या घुसखोर मुक्त महाराष्ट्र अभियानाला हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने पाठिंबा दिला. यावेळी नितीन देशमाने, बाळासाहेब मोहिते, पैलवान प्रदीप निकम, राजू खैरमोडे, धनंजय खाडीलकर, सूरज साबळे, प्रदीप कारवेकर, मनोज साळुंके, रमेश ढमाळ उपस्थित होते. घुसखोरी मोठ्या प्रमाणात झालेली आहे, विशेषतः बांगलादेशातून आणि रोहिंगे मुसलमान हे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईसह इतर शहरांमध्ये घुसलेले आहेत आणि त्यांचं पुनर्वसन करायचं काम काही संघटना या ठिकाणी करतायत. गावागावामध्ये पर्यंत त्यांना पोहोचवायचं काम करतायत. महाबळेश्वर सारख्या ठिकाणी त्यांनी चांगल्या चांगल्या प्रकारची दुकानं घेतलेली आहेत, परंतु त्यांचं प्रेम हे पाकिस्तान बरोबर आहे, आम्ही आझादी चाहिए असं त्या ठिकाणी ते बोलतायत. त्यांच्याकडे हत्यार असण्याची शक्यता आहे आणि अशा पद्धतीनं त्यांनी आपला रोजगार काढून घेतलेला आहे, अनेक दुकानं खरेदी केलेले आहेत. आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचा गरिबीचा फायदा घेऊन जास्त पैसे देऊन त्यांनी ती दुकानं घेतलेली आहेत. अनेक ठिकाणी त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत आणि त्यामुळं आता महाराष्ट्राच्या निवडणुका या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत. अशा वेळेला सर्व पक्षांनी आणि जे विशेषतः हिंदुत्ववादी विचारसरणीचे जे पक्ष आहेत, राष्ट्राला महत्व देणारे पक्ष आहेत, त्यांनी स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे की जर महाराष्ट्रामध्ये जे घुसखोर आहेत या घुसखोरांना आम्ही बाहेर काढू, महाराष्ट्राची सत्ता आमच्या हातामध्ये द्या, एकही घुसखोर या महाराष्ट्रामध्ये आम्ही शिल्लक ठेवणार नाही. सुरेशजी चव्हाण यांनी जे अभियान चालवलं आहे हे खरोखर अत्यंत गरजेचं आहे आणि त्याला महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि सर्व राष्ट्रभक्त आणि देशभक्त नागरिकांनी त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्या पाठीशी उभं राहून हे आंदोलन यशस्वी करणं हे राष्ट्र कर्तव्य आहे असं मी या ठिकाणी म्हणतो.